महात्मा गांधींना कुणी ओळखत नव्हतं, त्यांच्यावर चित्रपट बनला तेव्हा त्यांना जगभरात ओळख मिळाली, असं वादग्रस्त आणि हास्यास्पद वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी केलंय. त्याचबरोबर महात्मा गांधींची जगभर ओळख निर्माण करण्यासाठी आपण 75 वर्षात काहीही केलं नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यात कितपत तथ्य आहे हे जाणून घेण्याचा एस न्यूजचा हा प्रयत्न. मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी. महात्मा गांधींच्याकडे जगभरामध्ये सत्य, अहिंसा आणि शांततेचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. मध्यंतरी काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य केलं होतं की गांधींची ओळख ही चित्रपट, त्यांच्यावरती चित्रपट आल्यानंतर झाली. त्याचबरोबर 75 वर्षामध्ये आपण त्यांची जगभरामध्ये ओळख निर्माण करायसाठी काहीही करू शकलो नाही. या अनुषंगाने जर चित्रपटाचं पाहिलं तर आजवर त्यांच्यावरती जवळपास 10 हून अधिक चित्रपट बनले आहेत. 1963 साली त्यांच्यावरती पहिला चित्रपट आला होता 9 Hours to Rama. ब्रिटिश दिग्दर्शक होते, त्यांनी हा चित्रपट निर्माण केला होता. त्याच्यानंतर 83 साली गांधी हा चित्रपट आला आणि तो बऱ्यापैकी नाव करून गेला. पण गांधीजींचं नाव जगभर पोचण्यामध्ये फक्त चित्रपटांचाच वाटा आहे का, आणि चित्रपट आल्यानंतरच खरे गांधीजी जगाला कळाले का, या सगळ्यावरती इतिहासतज्ञांचं, त्याचबरोबर यामधील जे जाणकार व्यक्ती आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यामध्ये कितपत तथ्य आहे हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्व होतं, आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती, ही आपली जबाबदारी होती, मात्र आपण त्यात अपयशी ठरलो, त्यांना कुणी ओळखत नव्हतं. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे याबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण 75 वर्षात काहीच केलं नाही. जगभरात जर मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांना ओळखलं जातं, मात्र गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते. मी संपूर्ण जग फिरलोय, मात्र गांधींना किंवा गांधींच्या माध्यमातून भारताला जी ओळख मिळायला हवी होती ती मिळाली नाही. आज जगभरातील अनेक समस्यांचं समाधान गांधींच्या विचारात आहे. आपण खूप काही गमावलंय असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. गांधीजींवर बनलेल्या चित्रपटानंतरच ते जगभर पोहोचले या त्यांच्या विधानात कितपत तथ्य आहे हे इतिहास अभ्यासक, गांधी अभ्यासक आणि या विषयातील तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात. श्री नरेंद्र मोदी यांचं जे विधान आहे ते विधान बरोबर नाही, हे या अर्थाने की महात्मा गांधींचं कार्य हे जगभर जवळजवळ 1900 पासून लोकांना माहीत होतं. महात्मा गांधींनी 1893 ते 1914 अशी जवळजवळ 22 वर्ष दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीयांच्या अधिकारांसाठी जो संघर्ष केला त्यामध्ये घालवली, आणि त्या काळामध्ये गांधींचं हे जे कार्य होतं ते कार्य जगातील अनेक लोकांना माहीत झालेलं होतं, आणि जगातील अनेक लोक महात्मा गांधींच्या या कार्यामध्ये सहभागी झालेले होते. नुकतेच शिवाजी विद्यापीठाने श्री दशरथ पारेकर यांचं महात्मा गांधी आणि त्यांचे सांगाती नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलेले, त्यामध्ये महात्मा गांधींच्या कार्याला समर्पित झालेल्या अनेक विदेशी लोकांची त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. महात्मा गांधींचं चरित्र इंग्रजीमध्ये 1924-25 साली प्रख्यात फ्रेंच लेखक रोमा रोला यांनी प्रकाशित केलं. रोमा रोला हे नोबेल प्राईज विनर साहित्यिक आहेत, आणि त्यांनी महात्मा गांधींचं चरित्र, आजही ते चरित्र लोकप्रिय आहे. महात्मा गांधी यांच्या 75व्या जन्मदिवसानिमित्त डॉक्टर राधाकृष्णन यांनी एक गौरवग्रंथ प्रकाशित केला. त्या गौरवग्रंथामध्ये जगातील जवळजवळ सर्व थोर लोकांनी महात्मा गांधींच्या विचारांचा मोठ्या प्रमाणामध्ये उल्लेख करून त्याची भलावण केलेली आपल्याला दिसून येते. परंतु गांधींचं समग्र जीवन, गांधींचं समग्र तत्त्वज्ञान आणि गांधींचं समग्र कार्य हे काही त्या
चित्रपटामधून लोकांना समजणार नाही आणि गांधींचं कार्य मोठ्या प्रमाणामध्ये जगातील थोर पुरुषांना आणि सर्व लोकांना मान्य झालेलं आहे. जगातील सर्वसाधारण माणसंसुद्धा महात्मा गांधींनी जी सत्याग्रहाची पद्धत अवलंबिलेली होती त्याचा वापर करून अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना आपल्याला दिसतात. दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्या पंतप्रधानांना ही सर्व पार्श्वभूमी पूर्ण व्यवस्थितरित्या माहीत नाही. 1930 दशकामध्ये महात्मा गांधींच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित झालेले साहित्यकार रोमा रोला असून ग्रेट कलावंत असणारे चार्ली चॅप्लिन असून अथवा थोर शास्त्रज्ञ असणारे अल्बर्ट आइन्स्टाईन असून हे महात्मा गांधींच्या कार्याने प्रभावित झाले होते. ज्या गांधी सिनेमाचा उल्लेख पंतप्रधान करतात तो गांधी सिनेमा लुई फिशर या गांधीजींच्या चरित्रकाराच्या पुस्तकावर आधारित आहे. रिचर्ड अँटनबरो या पाश्चात्य दिग्दर्शकांतून बनवला संपूर्ण तंत्रज्ञ पाश्चात्यच होतं आणि 1962 या सिनेमाची सुरुवात झाली. प्रकाशित व्हायला त्याला 20 वर्षे लागली. तत्पूर्वी हे संपूर्ण विदेशी तंत्रज्ञ विदेशी कलावंत हे गांधींच्या कार्याने प्रभावित झाले होते म्हणून त्यांना गांधी सिनेमा काढा असं वाटला हे पंतप्रधानांना पहिल्यांदा आवर्जून सांगावे लागेल. आणि त्यांच्यानंतरही 1950 पंतप्रधानांनी ज्या दोन महान माणसांचा उल्लेख केला ते नेल्सन मंडेला असो अथवा मार्टिन ल्युथर किंग असो यांनी देखील आपल्या आयुष्याचे मार्गदर्शक म्हणून महात्मा गांधी यांचाच उल्लेख केलेला आहे. तेव्हा पंतप्रधानांनी ध्यानधारणेमध्ये वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी महात्मा गांधींवर जगभर 1 लाखाहून अधिक पुस्तक आहेत त्यातील एक पुस्तक 30-40 तासांमध्ये वाचून होऊ शकेल किंवा जगभरामधल्या 600 विद्यापीठात महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यासक्रम शिकवला जातो तिथं जर आपला एक दिवस घालवला असता तर पंतप्रधानांचे बरेच गैरसमज दूर झाले असते आणि ते संपूर्ण भारत देशाला देखील पोषक ठरलं असतं. तर मागील 75 वर्षात महात्मा गांधी यांची ओळख निर्माण करायला आपण काहीच केलं नाही याविषयी सुद्धा तज्ज्ञांनी मत व्यक्त केले. गांधींचं कार्य जगातील सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये सर्वच प्रकारच्या लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. खुद्द शासनाने 100 खंडांमध्ये महात्मा गांधींचं समग्र वाङ्मय प्रकाशित केलं. महाराष्ट्र सरकारने 1969 50 खंडांच्यामध्ये मराठी भाषेमध्ये महात्मा गांधींचं समग्र वाङ्मय प्रकाशित केलं. तर महात्मा गांधींचं जीवन आणि कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या संघटनांनी गांधीवादी संघटनांनी इतर संघटनांनी केलेले आहेत. शासनाच्या स्तरावरही काही प्रयत्न मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. इतिहासतज्ज्ञ त्याचबरोबर इतिहास अभ्यासक यांचं आत्ताच आपण मत जाणून घेतलं. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे वक्तव्य केलं होतं ते पूर्णपणे चुकीचं आहे असंच या सगळ्यावरनं म्हणावं लागेल. कारण 1963 त्यांच्यावरती पहिला चित्रपट आला त्याच्या अगोदरच त्यांच्यावरती अनेक प्रकारचं साहित्य निर्मिती झाली होती. त्याचबरोबर त्यांच्या कार्या प्रेरणा घेऊन जगभरातील अनेक जण त्यांचे अनुयायी देखील झाले होते. या सगळ्या संदर्भात आजही लेखी पुरावे आहेत. त्यामुळे चित्रपटानंतरच गांधी जगभर पोचले हे विधान नरेंद्र मोदी यांचं पूर्णपणे चुकीचं ठरतं. त्याचबरोबर 75 वर्षामध्ये त्यांना पोचवण्यासाठी आपण काहीही करू शकलो नाही या विधानाचं देखील खंडन इतिहास अभ्यासकांनी केलं आहे. कारण त्यांच्यावरती विविध प्रकारचं साहित्य निर्मिती झाली होती अनेकांनी त्यांच्यावरती भरभरून लिखाण केलं होतं ते लिखाण जगभर पोचलं होतं त्यामुळं आपण काहीही करू शकलो नाही हे विधान देखील चुकीचं आहे असं अभ्यासक आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे. खऱ्या अर्थानं भारताची ओळख तथागत गौतम बुद्धानंतर कोणी म्हटलं तर ते महात्मा गांधी ठरतील आणि जगभरामध्ये सत्य अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे असे महात्मा गांधी हीच भारताची आपल्या खरी ओळख ठरतात. कॅमेरामन केदार भोसले सर्वेश उरुणकरसह संगम कांबळे एस न्यूज कोल्हापूर.